कमिटीचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि चंद्रकांत कोस्टर हां यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी म्हणजे आणि जे मान जे शहीद नितीन भालेराव आहेत त्यांचा मी मोठा भाऊ आहे आणि हे ज्यांनी जे अभ्यासिका वगैरे सावरकरांच्या नावाने युवा मंच आणि अभ्यासिका जी इथे केली ती सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे ती खूप छान सामाजिक उपक्रम ह्या त्यांनी मांडलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचं म्हणजे मंदिरं वगैरे सगळीकडेच हे होतात पण हे विद्येचं मंदिर अशा प्रकारे उपलब्ध करून देणं ही खूप मोठी सामाजिक भावना असते की त्यांनी चांगल्या प्रकारे फिरवत आहेत त्यांची कमिटीवर सर्व नगरसेवक त्यांचे मित्रपरिवार खूप चांगला परिवार त्यांचा जमवलेला आहे त्यांनी आणि असे नागरिक जे अभ्यास करतील आणि चांगल्या विचारानं घेऊन चांगले युवा याच्यातनं प्रेरित होऊन एक चांगला युवा मंच पुढे आपल्याला याच्यासाठी उपलब्ध होऊ शकतो आणि जसं की भाऊ असता माझा इथे तर त्याला खूप छान वाटलं असतं जर तो इथे आला असता तर आणि तो सुट्ट्यांमध्ये होताच कदाचित इथे असताही तो पण ही लोकं जी येतात ती भावना तयार होते ती अशाच कुठल्या तरी एखाद्या अभ्यासिकेतनं कुठल्या तरी शिक्षकाच्या माध्यमातून कुठल्या तरी चांगल्या व्यक्तीच्या माध्यमातून यांच्या अंगी येत असते लहानपणापासून त्याला आवड होती NCC पासनं आणि कुठल्या तरी फोर्समध्ये त्याला जायची इच्छा होती आणि मला वाटतं त्याने पूर्ण प्रयत्न केला या मातीचं कर्ज उतरवण्याचा त्याच्यामागे आपणही चांगली भावना ठेवून आपले चांगले नागरिकत्व ठेवून देशासाठी देश ही थोडंसं मनात जोपून तेवढं त्यांच्या इतकं नाही आपण झेपवू शकत बट थोडी भावना भारताच्या नागरिकत्वाचं एक भावना ठेवून आपण आपलं चांगलत्व जेवढं चांगलं देण्याचा प्रयत्न करण्यात येऊ तेवढा आपण स्वतः प्रयत्न करणं ही एक भारतीय म्हणून आपली जबाबदारी आहे आणि ती सर्वजण तुम्ही चांगल्या प्रकारे सर्व हे करतायत दर्शवतायत त्याचा मला आनंद वाटला आणि मला इथे सर्वांनी एकदम प्रेमाने आणि आग्रहाने बोलून मला इथे माझ्यातून झेंडवंदन करणं म्हणजे मला माझ्या मनातली खूप मोठी गोष्ट आहे कारण तेवढा मोठा नाही आहे मी तरी तर सर्वांसाठी धन्यवाद मी माझे दोन शब्द संपवतो.